म्हणजे सामना ज्या वेळेला स्थापन झाला सुरू झाला त्यावेळेला संपादक म्हणून ते आले, त्या बऱ्याच जणांच्या गाड्या तेव्हाच्या शिवसैनिकांनी बऱ्याच प्रमाणामध्ये फोडलेल्या आहेत, हा इतिहास आहे. त्यामुळे आता फोडणाऱ्यापैकी कोणाची गाडी जर फुटली असेल तर त्यांनी वक्तव्य करताना जपून करावं, संयमाने करावं. एवढा जर मुंबईचा महापौर माझी म्हणतो तर चांगल्या भाषेत त्यांनी बोलावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देत दगडफेक करणाऱ्यांना आणि एकंदरीतच सरकारलाही नामर्द म्हटल्याचं दिसतंय. यावरून आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना सुनावले होतेच, मात्र आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही शिवसेनेचा भूतकाळ काढत त्यांच्यावर पलटवार केल्याचं दिसतंय. यासोबतच त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही आपली भूमिका मांडली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नारायण राणे यावेळी नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. सर, ठाकरे गटाचे दत्ता दळवी आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना अपशब्द वापरलेले होते, त्याच्यावरून त्यांना आता अटकही झालेली आहे. पण ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. आज जर त्यांना ठाकरे गटाला आक्रमक व्हायला आहेत कोण हो? गटात कोण आहे मला सांगा हो? तो गट तरी आहे का? 2.5 वर्षात ठाकरे उद्धव ठाकरे 2 दिवस फक्त मंत्रालयात गेले हो, बाकी पिंजऱ्यात होते मातुश्रीच्या. त्यामुळे आक्रमक आणि उद्धव गट वगैरे म्हणताना काय नाही, आक्रमक वाले सगळे गेले दुसरीकडे, आता तुमच्या समोर आहे. काय दळवींची ज्यांनी गाडी फोडली ते जर मर्द असते तर तिथे थांबले असते असं म्हणतात संजय राऊत. त्याला शिवसेनेचा आक्रमकपणाची काही कल्पना नाही का? सुरुवातीला नव्हतं. प्रहार म्हणजे सामना ज्या वेळेला स्थापन झाला सुरू झाला त्यावेळेला संपादक म्हणून ते आले, त्या बऱ्याच जणांच्या गाड्या तेव्हाच्या शिवसैनिकांनी बऱ्याच प्रमाणामध्ये फोडलेल्या आहेत, हा इतिहास आहे. त्यामुळे आता फोडणाऱ्यापैकी कोणाची गाडी जर फुटली असेल तर त्यांनी वक्तव्य करताना जपून करावं, संयमाने करावं. एवढा जर मुंबईचा महापौर माझी म्हणतो तर चांगल्या भाषेत त्यांनी बोलावं. सुनील तटकरे असं म्हणतात की 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा, शिवसेन घोटाळ्याचा जो आरोप होता तो सातत्याने भाजपने आमच्यावर केलेला होता आणि त्यामुळे आमची बदनामी झाली, तर हा घोटाळा नेमका कसा झाला हे त्यांनी स्पष्ट करावा असा एक प्रकार. असं कोण म्हणतो? आज सुनील तटकरे कर्जत मध्ये बोलले त्यांच्या. नाही, सुनील तटकरे आता सत्तेत आहेत, कसं बोलतील? त्यांनी भाषण केलं नाही. तुम्ही दाखवा, एव्हिडन्स दाखवा ना. घ्या, संपादकाकडून फोन घ्या. तुम्हाला भाषण आहे. संजय राऊतांनी तुमच्या मुलांवरती पण टीका केली. काय म्हणून? तुमच्या त्याला चांगलं काय बोलत? मी म्हणून त्याला बोलत नाही, चांगलं बोलता येत नाही. फक्त मी पाहतोय एकनाथ शिंदे त्यांचं प्रोडक्शन कधी काढतात. काढतील असं वाटतंय सर? नाही, काढण्या अगोदर ते आज जातील. सुशांतच्या केस मध्ये, बऱ्याच केस मध्ये आदित्य बरोबर कोणतरी पाहिजे लिहायला आत म्हणून आज जाईल. संजय राऊत पुन्हा प्रोटेक्शन काल परवा बोललो ना, परत काय बोलू? संजय राऊत परत आता तो जामिनावर आहे. सर, प्रोटेक्शन काढलं तर काय होईल? मला माहित नाही, जे होत व्हायचं तेच होत. छगन भुजबळ यांनी राज्यामध्ये मराठा आणि ओबीसींना घेऊन जे काही पूर्ण आता सध्या परिस्थिती निर्माण झाली, कुठल्याही राजकीय नेत्यांनी मराठा ओबीसीची झुंज लावू नये या मताचा मी आहे. ऐकून घ्या, मी मराठा आरक्षण जे दिलं तर ओबीसीच काढून दिलं नाही. मी अबाव 52% भारतीय घटनेच्या 15(4) कलमानुसार सर्वे करून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जो अधिकार आहे राज्य सरकारला त्यानुसार सर्वे करून देण्यात यावं, त्याच्याखाली मी 16% आरक्षण दिलं होतं. पण ओबीसीचं काढा, मागासवर्गीयांचं काढा, असं काढून द्यावं या मताचा मी नाही. पण मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, मराठ्यामध्ये गरीब आहेत त्यांना मिळालं. त्यांनी अजून अभ्यास करणं आवश्यक आहे, लहान आहेत ते. आरक्षण कसं मिळतं ना,
वेगळ्या जातींना धर्मांना त्या भारतीय घटनेत काय प्रोव्हिजन आहेत तरतुदी त्याचा त्यांनी अभ्यास करावा. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का. मराठा कधीच घेणार नाही. सर, राज्याची दुष्काळी परिस्थिती आहे, बांधांवर अनेक नेते जातात, पण उद्धव ठाकरेंनी ना काल आमदारांना आदेश दिले की प्रत्येक आमदारांनी बांधावर जावं, शेतकऱ्यांना दिलासा द्या, धीर द्या, सरकार काम करत नाहीये, विरोधी पक्ष पैसे दिले का त्यांनी काय, हे बांधावर जा आणि पैसे वाटा. आहो ते मातुश्री वन वे आहे, फक्त आवक होते, बाहेर जात नाही पैसे. मला माहिती 41 वर्ष होतो मी, बांधावर जा म्हणे आणि बॉम्बला, बाकी काय नाही करणार मी.